सध्याच्या सरकारमध्ये मला आता वर्ष दीड वर्ष तरी उलथापालथ होण्याची अजिबात शक्य नाही. भारतीय जनता पार्टी असेल का अन्य पक्ष असतील, कितीही प्रयत्न केले कितीही प्रयत्न केले तरी आम्हाला त्या ठिकाणी आमच्याजवळ 105 आहे, 40 आमदारांची गरज आहे. आज 40 आमदारांसाठी कुठला तरी पक्ष फोडावा लागेल. पूर्ण पहा, काँग्रेसच्या 45 आहे, त्यातले 40 निघणार नाही. राष्ट्रवादीच्या 54 आहेत, त्यातले 40 निघणार नाही. मग आणायचे कुठून त्यामध्ये? आणि आजचं राजकीय समीकरण असं आहे, कुठल्या तरी पक्षाने भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाल्याशिवाय आमचं सरकार येणार नाही. कुठला तरी पक्ष ने पाठिंबा काढल्याशिवाय हे सरकार पडणार नाही. त्यामुळे भानगडी होतील, एकमेकाची दुरावा होईल, काय असेल नकायला शिवाय घालतील, सगळे घालतील, पण हे सरकार टिकवण्याचा प्रयत्न करतील असं मला वाटतं. त्यामुळे ही भाबडी आशा आहे की आता हे सरकार कोसळेल आणि मग आम्ही राज्यावर येऊ किंवा आम्हाला राज्यकर्त्यासाठी आमच्याजवळ आमदार येतील. माझा तर 40 वर्षाचा राजकीय अनुभव असा आहे या ठिकाणी की हे लवकर इतक्या अलीकडच्या कालखंडामध्ये होणं शक्य नाही. पुढे काय होईल मला माहिती नाही. सर्वमंगलम नक्षत्रमंगलम अलंकारमंगलम. रतनलाल सिंह वाहना ज्वेलर्स, भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.